फ्रेंड्स, बटव्याची स्टार्ट करताना नेहमीप्रमाणे एक सिंगल नॉट आणि पाच चेन्स करून घेतले. पाच चेन्स केल्यावर आपली पहिली जी चेन आहे तिकडे जॉईंट करून एक सर्कल तयार करायचा. त्यानंतर एक, दोन, तीन, तीन चेन हा आपला पहिला डबल क्रोशे पकडला जाणार. त्याच्यानंतर सर्कलमध्ये अजून एक डबल क्रोशे, जे आपले दोन डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर एक चेन, पुन्हा सर्कलमध्ये दोन डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे, एक चेन, दोन डबल क्रोशे, असं आपल्याला सहा वेळेला या सर्कलमध्ये सेट बनवून घ्यायचे. आता हे दोन डबल क्रोशे झाले, एक चेन, पुन्हा त्याच सर्कलमध्ये दोन डबल क्रोशे, असे सहा सेट आपण बनवून घेऊया. सो फ्रेंड्स, दोन खांब, एक चेन, दोन खांब, असे सहा सेट आपण या सर्कलमध्ये तयार केले. आता इथे शेवटचा सेट झाल्यावर एक चेन आणि पहिली जी आपण तीन चेनचा एक खांब केला होता त्याच्यामध्ये जॉईंट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता या दोन खांबांच्या मध्ये जी आपण एक चेन घातली आहे त्या गॅपमध्ये यायचं. त्यासाठी या दोन्ही खांबांवर एक एक स्लिप स्टिच करत या गॅपमध्ये यायचं, एक चेनच्या गॅपमध्ये. त्याच्यानंतर एक, दोन, तीन, हा तीन चेनचा एक खांब झाला. त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब, म्हणजे एक क्लस्टर तयार करायचं असं. नंतर एक चेन, आता पुन्हा पुढच्या दोन खांबांमधली जी एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये एक क्लस्टर तयार करायचं, म्हणजे तीन डबल क्रोशे घालायचे. असे आता आपण जितके एक चेनची गॅप घेतलेली आहे म्हणजे टोटल सहा क्लस्टर ह्या सर्कलमध्ये तयार होणार. तीन खांब, एक चेन, तीन खांब, हे असे आपण सहा क्लस्टर पूर्ण सर्कलमध्ये कम्प्लीट करूया. सो फ्रेंड्स, तीन खांब, एक चेन करत हे आपण असे सहा क्लस्टर्स कम्प्लीट केले. हा शेवटचा क्लस्टर झाल्यानंतर एक चेन, तीन चेनची जो पहिला जो क्लस्टर आहे, पहिला जो खांब आहे त्याच्यामध्ये जॉईंट करून घ्यायचं. हा आपला दुसरा राऊंड कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर आता या तीन तीन खांबांच्या मधली जी एक चेनची गॅप आहे ही गॅप इथे आपल्याला यायचं आहे. त्यासाठी ह्या इकडच्या खांबांवर एक एक स्लिप स्टिच घालायची, दोन्ही खांबांवर एक एक स्लिप स्टिच घालत या आपल्याला गॅपमध्ये यायचं आहे. या गॅपमध्ये पण स्लिप स्टिच घालायची, तर आपण या गॅपमध्ये येतो. त्यानंतर एक, दोन, तीन, हा आपला एक खांब झाला. अजून दोन खांब घालून घ्यायचे, म्हणजे हा एक क्लस्टर तयार केला. त्याच्यानंतर एक चेन, पुन्हा ह्याच गॅपमध्ये अजून एक क्लस्टर तयार करायचा, म्हणजे तीन खांब घालायचे, एक, दोन, तीन, म्हणजे असा हा त्रिकोण तयार करणार. तीन खांब, एक चेन, तीन खांब, पुन्हा एक चेन घ्यायची. त्याच्यानंतर ही पुढची जी आता एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये एक क्लस्टर, एक चेन, एक क्लस्टर, म्हणजे तीन खांब, एक चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन खांब, म्हणजे पूर्ण एक एक चेनचा जो गॅप आहे त्याच्यावर आपल्याला तीन तीन क्लस्टर घालत तो सेट तयार करायचा आहे. असा त्रिकोण, म्हणजे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, पूर्ण सहा क्लस्टर्स आपल्याला तीन तीन क्लस्टर एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला कम्प्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा हे सहा कॉर्नर्स आपले तयार झाले आणि हा आपला बटव्याचा खालचा बेस तयार झाला. आता आपल्याला बटव्याचा वरचा आकार करायचा आहे, तर तो सुरू करताना काय करायचं, जिथे आपण आता तीन चेन घातले तिकडे जॉईंट करून घेतलं. आता इथे तीन खांब, एक चेन, तीन खांब, त्याच्या मधली जी गॅप आहे एक चेनची आपल्याला तिथपर्यंत यायचं आहे.
आता ह्या एक चेनच्या गॅपमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे जे खांब आहेत त्याच्यावर स्लिप स्टिच करायची आहे. पहिली दोन्ही खांबांवर स्लिप स्टिच करायची, नंतर या गॅपमध्ये पण स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच करत आपण या गॅपमध्ये आलो. त्याच्यानंतर एक दोन तीन, तीन चेनचा एक खांब झाला. त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब घालायचे, म्हणजे एक क्लस्टर घालायचा. आता पूर्ण डिझाईन आपल्याला क्लस्टर, एक चेन क्लस्टर असं करत पूर्ण ती वाढवायची. आता हा एक क्लस्टर झाला, एक चेन घ्यायची. आता ही पुढची जी गॅप आहे म्हणजे दोन कॉर्नरच्या मधली, तिकडे एक क्लस्टर करायचा, म्हणजे तीन खांब घालायचे, एक चेन. आता ह्या दोन क्लस्टरच्या मधली जी एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये एक क्लस्टर घालायचा. एक चेन, पुन्हा या दोन कॉर्नर्सच्या मधली जी गॅप आहे त्याच्यात एक क्लस्टर घालायचा. तर पूर्ण सगळ्या गॅपमध्ये एक एक क्लस्टर घालत हा सर्कल आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे, आणि मध्ये एक एक चेन. आता पूर्ण डिझाईन क्लस्टरची असणार आहे, म्हणजे तीन डबल क्रोशे. अशा पद्धतीने हा आपण सर्कल कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, एक क्लस्टर, एक चेन, एक क्लस्टर असं करत आपण पूर्ण सगळ्या जितक्या गॅप आहे त्याच्यामध्ये क्लस्टर घालून घेतले. आता हीच डिझाईन आपल्याला कंटिन्यू करायची आहे, जेवढं आपल्याला बटव्याची साईज हवी आहे तेवढी. आता काय करायचं, प्रत्येक वेळेला जेव्हा जॉईंट करणार आणि पुढची लाईन करणार तेव्हा स्लिप स्टिच घालत आपल्याला आपण जी एक चेनची गॅप केली आहे तिथपर्यंत यायचं, आणि मग त्या गॅपमध्ये पहिले तीन चेन दोन खांब, म्हणजे हा एक क्लस्टर तयार करायचा. नंतर एक चेन घ्यायची, पुढच्या गॅपमध्ये एक क्लस्टर. आता क्लस्टर, एक चेन, क्लस्टर असे करत तुम्हाला जितका उंच बटवा हवा आहे, म्हणजे मिनिमम एक 15 ओळी होतील तेवढ्या करून घ्यायच्या आहेत. आता ही आपली पाचवी ओळ चालू आहे. 5 पासून 15 पर्यंत आपल्याला सेम तीन खांब, एक चेन, तीन खांब. फक्त सुरुवातीला जिथे आपण जॉईंट करणार त्यानंतरची जी पहिली गॅप येते तिकडे आपल्याला या दोन खांबांवर स्लिप स्टिच करत या गॅपमध्ये यायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे, आपण जसं जॉईंट करतो ते दिसून नाही येणार नाही, आणि आपली डिझाईन पूर्णपणे एक एकजूट छान दिसून येणार. अशा पद्धतीने प्रत्येक गॅपमध्ये एक एक क्लस्टर करत ही डिझाईन आपण कंप्लीट करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता त्याला असा एक असा वरचा शेप तयार व्हायला लागला. तर मी हे असे पूर्ण 15 लाईन्स करून तुम्हाला दाखवते. सो फ्रेंड्स, तीन खांबांचा एक क्लस्टर, एक चेन असे 11 लाईन्स कंप्लीट केलेले आहेत. आणि जिथून आपण डिझाईन सुरू केली तिकडनं जर मोजलं तर हे टोटल 15 रोज होतात. तर हा एवढा बटव्याचा शेप मला हवा आहे तेवढा मी विणलेला आहे. तुम्हाला साईज कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. कलरही तुम्हाला जसा आवडेल त्याप्रमाणे सिंगल, डबल, कुठलाही कलरचं तुम्ही घेऊ शकता. आता ही मी शायनिंग आणि थोडी जाड ऊल घेतली आहे त्यामुळे त्याला असा एक थोडा घट्टपणा आलेला आहे. तुम्ही आपण जी लोकर रेग्युलर वापरतो त्याचाही बटवा छान दिसतो. तर आता हे 11 लाईन्स या क्लस्टरच्या झालेल्या आहेत. आता इथे वरती आपल्याला फ्रिल बनवायची. तर फ्रिल बनवताना काय करायचं, इथे आपण जॉईंट केल्यानंतर नेहमीप्रमाणे पहिल्या आधी आपण स्लिप स्टिचनी या गॅपमध्ये यायचं. स्लिप स्टिच करत या गॅपमध्ये आलं की तीन चेनचा पहिला एक खांब, आणि त्यानंतर याच गॅपमध्ये पुन्हा 5 डबल क्रोशे घालायचे, म्हणजे टोटल 6 डबल क्रोशे. हे 3 झाले 4 5 6, म्हणजे ती एक चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये 6 डबल क्रोशे घातले. त्याच्यानंतर हा पुढचा जो क्लस्टर येतो त्याचा जो मधला खांब आहे त्या खांबवर एक सिंगल क्रोशे करायचं.
त्याच्यानंतर कीपर पुन्हा गॅप येते, त्याच्यामध्ये 6 खांब घालायचे, 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशे घातले. त्यानंतर पुढच्या क्लस्टरच्या मधल्या खांबावर 1 सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता ही अशी फ्रिल तयार होते. असं हे पूर्ण सर्कल आपण कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने ही फ्रिल कंप्लीट करून हा आपला सुंदरसा बटवा तयार झाला आहे. त्याच्यासाठी नंतर मी अशा दोन साध्या चेन्स बनवल्या आहेत. एक चेन्स आपल्याला असा बटवा बंद करण्यासाठी आणि एक चेन लावली आहे इथे हँडल म्हणून वापरायला. असा बटवा साधा असा हे असी नॉट करून असा छानसा बटवा तयार होतो. अशाच पद्धतीने मी एक असाही बटवा बनवला आहे आणि म्हणून त्या दोघांनाही असे कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे. ह्याचा ह्या कलरचे मी ह्याला चेन्स दिलेले आहेत, या कलरची ह्याला चेन्स दिलेले आहेत. अशा प्रकारे आपले हे असे दोन सुंदरसे बटवे तयार होतात. तर तुम्हाला बटव्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.